पावसाळ्यात पर्यटनस्थळी पर्यटक मोठी गर्दी करतात, मात्र यातच काही हौशी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात। पालघरमधल्या सूर्या नदीवरच्या वाघाडी येथील भीमबांध इथे एक महिला सेल्फी काढण्याच्या नादात नदीत पडल्याची घटना घडली। दरम्यान ही महिला बुडत असल्याचं पाहिल्यानंतर डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला यांनी तातडीनं नदीमध्ये उडी घेत या महिलेचा जीव वाचवला। त्यांच्या या कामगिरीचं, त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। शनिवार रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती हजेरी लावतात। मी सध्या भीमबांध येथे आहे, जे सूर्या नदीवरती आहे वाघाड येथे। आपण पाहू शकतो इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते आहेत। आपण बघाल तर हे धोकादायक ठिकाण आहे आणि हे आपण सर्व ही सूर्या नदी बघतोय की ओसंडून वाहते। आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक आहेत। आपलं हे जे ठिकाण आहे इथूनच, ह्या ठिकाणी आज सेल्फी काढताना एक डहाणूची महिला खाली कोसळली आणि तिला इथूनचे जे पालघर डहाणू पंचायत समितीचे उपसभापती आहेत पिंटू गहला, त्यांनी प्रसंगवधान दाखवून वाचवलं। ते आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। काय झालं, काय प्रकार घडला? शनिवार रविवार असल्याकारणाने सेल्फीच्या नादात तिचा तोल तिला सावरता आला नसल्याने आणि पायरी दगडावर सरकल्यामुळे खालती कोसळली आणि खालती कोसळल्यानंतर तिचे मिस्टरांनी उडी घेतल्यानंतर मला माहीत पडलं की कोणतरी खालती पडलेले आहे। मग मी ही उडी टाकली। हे जे ठिकाण आहे तोच तो दगड आहे, ह्या ठिकाणी हे धोकादायक ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी त्याच्यावर पाय घसरून ती खाली पडली आणि त्याच्यानंतर त्या मिस्टरांनी पहिली उडी टाकली। नंतर डहाणूचे उपसभापती ज्यांच्याशी आपण आता बोललो ते पिंटू गहला, त्यांनी सांगितले आणि प्रसंगवधान म्हणून त्यांनी त्यांना वाचवलं। मात्र सर्व पर्यटक आहेत, त्या पर्यटकांनी जी पर्यटन स्थळावरती येतात त्यावेळेस असे धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढू नये किंवा अशा धोकादायक ठिकाणी जाऊच नये असं पोलिसांचं आणि जिल्हा प्रशासनाचं सुद्धा त्यांना आवाहन आहे। मात्र अतिउत्साही जे पर्यटक आहेत ते जातात आणि असा जो धोका आहे तो पत्करतात। मात्र सुदैवाने उपसभापती ते होते आणि त्यांनी त्यांना वाचवलं। कॅमेरामन संदेश पवार, स्वामी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।